मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात पाहण्याकरिता बेल वर क्लिक करा आज आपण या व्हिडिओ मध्ये रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्वाची व चांगली बातमी देणार आहोत भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी तीन नवीन सुविधा सुरू केल्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत इंडियन रेल्वेचे नेटवर्क हे जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे आपल्या देशात जवळपास सात हजार तीनशे एकोणपन्नास रेल्वे स्टेशन आहेत भारतात दररोज कोट्यावधी लोक रेल्वेचा प्रवास करतात अशातच रेल्वे प्रवाशांसाठी अशात एक महत्वाची बातमी आली आहे अनेकदा तुम्ही रेल्वेचे तिकीट बुक करताना कन्फर्म तिकीट मिळत नाही रेल्वेने प्रवाशांना कन्फर्म तिकीट देण्यासाठी अनेक व्यवस्था केल्या असल्या तरी प्रत्येक प्रवास कन्फर्म तिकीट मिळणे शक्य नाही मात्र अशातच रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे आता तुम्हाला रेल्वेच्या कन्फर्म तिकिटासाठी वेगवेगळ्या गाड्यांची लिस्ट म्हणजे यादी धुंडाळत बसण्याची गरज नाही तुम्ही ज्या मार्गाने प्रवास करणार आहात त्या मार्गावरील सर्व रेल्वे गाड्यांमधील एखाद्या पण गाडीत बर्थ अवेलेबल असेल तर म्हणजे सीट उपलब्ध असेल तर त्याचा मेसेज अर्थात एस एम एस तुमच्या मोबाईल वर येईल आणि त्यानंतर तुम्ही ताबडतोब तिकीट बुक करू शकाल इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आय आर सी टी सी ने नोटिफिकेशन नोटिफिकेशनची सुविधा सुरू केली आहे यामुळे प्रवाशांना सीटच्या उपलब्धतेसह अनेक प्रकारच्या सुविधांची माहिती मिळेल प्रवाशांना रेल्वेची ही नवीन पुशप सुविधा फ्री म्हणजेच एकदम मोफत मिळणार आहे त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क म्हणजे चार्ज आकारले जाणार नाही नाही मात्र या रेल्वेच्या नवीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना आपला मोबाईल नंबर नोंदणी म्हणजेच रजिस्टर करणे आवश्यक आहे कारण नोंदणीकृत मोबाईल नंबरवरच रेल्वे गाडीत सीट उपलब्ध असल्याचा मेसेज पाठविला जाणार आहे रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी दुसरी एक महत्वाची सुविधा सुरू केली आहे भारतीय रेल्वेने विकसित केलेले यूटीएस मोबाईल अॅप आधी फक्त इंग्रजी भाषेतच उपलब्ध होते पण आता त्यात हिंदी भाषा पण जोडली गेली आहे यामुळे प्रवाशांना आता तिकीट हिंदी भाषेत देखील बुक करता येणार आहे युटीएस मोबाईल ऍप चे फायदे काय आहे रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या युटीएस मोबाईल ऍप चे जवळपास एक पॉइंट सत्तेचाळीस कोटी युजर्स आहेत कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना तिकीट काउंटर वरून तिकिटे घेण्यासाठी अडचणी येत होत्या यामुळे रेल्वेच्या युटीएस मोबाईल ऍप द्वारे घरी बसून तिकीट बुक करता येते आता नंबर एक तिकीटांसाठी लांबच्या लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही नंबर दोन एकदा तिकीट बुक झाल्यावर टीटी ला इंटरनेट विना ऑफलाईन मोड मध्ये पण तिकीट दाखवता येईल नंबर तीन पेपरलेस आणि बुक प्रिंट तिकीट यापैकी एक पर्याय निवडून तिकीट बुक करता येईल तर नंबर चार तुम्ही पेपरलेस पर्याय निवडला तर तुम्हाला स्टेशनवरील तिकीट वेंडिंग मशीन मधून तिकीट काढण्याची गरज राहणार नाही आता तिसरी सुविधा कोणती आहे ते पाहू रेल्वे प्रवाशांसाठी अजून एक महत्वाची बातमी म्हणजे इंडियन रेल्वेने म्हणजे भारतीय रेल्वेने नवीन वर्षापासून प्रवाशांसाठी विशेष सुविधा सुरू करणार आहे ज्यामुळे आता प्रवाशांना आरक्षणाशिवाय म्हणजे रिझर्वेशन शिवाय प्रवास करता येणार आहे कोरोना महामारीच्या काळात मागे जनरल तिकिटांची सुविधा रेल्वेने बंद केलेली होती मात्र आता जनजीवन पुन्हा रुळावर येत असल्याने जनरल तिकिटांची सुविधा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे रेल्वे प्रवाशांना जानेवारी दोन हजार बावीस पासून सामान्य डब्यांमध्ये म्हणजे जनरल डब्यांमध्ये अनारक्षित तिकिटांवर म्हणजे जनरल तिकिटाने प्रवास करता येणार आहे हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र